गुड मॉर्निंग स्टूडेंट, टुडे वी आर गोइंग टू लर्न फोर्थ स्टैंडर्ड 11 नंबर लेसन इन द वर्ल्ड ऑफ डिक्शनरीज. नाउ यू कैन सी देन फर्स्ट पैराग्राफ, बट लास्ट वीडियोज यू लर्न नो सम वर्ड्स फ्रॉम दिस लेसन. नाउ टुडे आई विल एक्सप्लेन दिस लेसन. सो सी द फर्स्ट पैराग्राफ. We often come across words that are unfamiliar to us. When we read books, newspaper or magazines, we also hear new words and phrases when we watch TV programs. How do we find the meaning of these words? Now listen. We often come across words that are the unfamiliar to us. When we read books, newspaper, magazines, you hear new words and phrases when we watch the TV. That time, you hear the many words. So, how do we find the meanings of these words? Okay, how do we find the meanings of these words? तुम्ही अनेक वेळा काय करता, बुक्स मध्ये, न्यूजपेपर मध्ये, मॅगझिन मध्ये अनेक शब्द काय करता, रीड करता. अनेक शब्द किंवा फ्रेजेस हे काय होतात, तुमच्या कानावरती पडतात. टीव्हीवरती अनेक शब्द तुमच्या कानावरती पडतात, तेव्हा ह्या वर्डचे जे आहे ते मीनिंग्स तुम्ही कशातून पाहणार आहात. सी, इन द क्लासरूम द टीचर इज ऑलवेज अवेलेबल टू बी द स्टुडंट टू टेल द मीनिंग ऑफ न्यू अँड डिफिकल्ट वर्ड. बट सी कॅनॉट अकंपनी एव्हरी स्टुडंट ऑल द टाइम टू एक्सप्लेन द मीनिंग ऑफ एव्हरी न्यू वर्ड्स. Besides, grown-up people also need help in this respect. A language has hundreds of thousands of words in it. It is impossible for one person to know all of them. But all these words can be explained in a dictionary. Now listen, in the classroom, the teacher is always available to be the student to tell the meaning of new and difficult words. ओके, क्लासरूममध्ये काय असते, तुमच्या टीचर तुम्हाला सांगायला तयारच असतात. एखाद्या वर्डचे मीनिंग्स वगैरे सांगतातच, अवघड शब्दाचे अर्थ सांगतात. बट सी कॅनॉट अकंपनी एव्हरी स्टुडंट ऑल द टाइम टू एक्सप्लेन द मीनिंग ऑफ एव्हरी न्यू वर्ड. बट सी कॅनॉट अकंपनी एव्हरी स्टुडंट ऑल द टाइम टू एक्सप्लेन द मीनिंग ऑफ एव्हरी न्यू वर्ड्स. पण प्रत्येक वेळा प्रत्येक मुलाला न्यू शब्दाचे अर्थ सांगायला तेवढं त्यांना कसं नाही, टीचरांना सुद्धा पॉसिबल नाही. सी, बिसाइड्स ग्रोन अप पीपल ऑल्सो नीड हेल्प इन द रिस्पेक्ट. बिसाइड्स ग्रोन अप पीपल ऑल्सो नीड हेल्प इन दिस रिस्पेक्ट. अ लँग्वेज हॅज हंड्रेड्स ऑफ थाउजंड्स ऑफ वर्ड इन इट. लँग्वेजमध्ये पहा, अनेक हजारो काय असतात, वर्ड्स असतात. इट इज इम्पॉसिबल फॉर वन पर्सन टू नो ऑल ऑफ देम. बट ऑल दीज वर्ड्स कॅन बी एक्सप्लेन इन अ डिक्शनरी. असे हजारो शब्द असतात, परंतु एका व्यक्तीला ते सांगणं पॉसिबल नाही आहे. म्हणूनच असे अनेक शब्दांचे अर्थ जर तुम्हाला पाहायचा असेल तर कशाचा उपयोग होतो, डिक्शनरीचा. ॲट सम टाईम ऑर अदर यू मस्ट हॅव बीन अडवाइज्ड टू लुक अप अ वर्ड इन अ डिक्शनरी बाय युअर टीचर्स ऑर पॅरेंट्स. लेट अस नाव सी what the word dictionary means, given below are some examples of how the word might be explained in different dictionaries. Now listen, at some time or other you must have been advised to look up a word in a dictionary by your teacher or parents. Let us now see what the word dictionary means. ओके, वर्ड डिक्शनरी म्हणजे काय. गिवन बिलो आर सम एक्झाम्पल्स ऑफ हाऊ द वर्ड माईट बी एक्सप्लेन इन डिफरंट डिक्शनरीज. आता पहा, वेगवेगळ्या डिक्शनरीमध्ये काय केलेलं असतात, डिक्शनरीमध्ये शब्द काय केलेले असतात, शब्दाचे मीनिंग्स वगैरे काय केलेले असतात, सांगितलेले असतात. ओके, नाव लिसन सी देन डिक्शनरी. डिक्शनरी मीन्स व्हॉट. Noun, a book in which words are listed in alphabetical order from A to Z. You look up a word in a dictionary to find out what is mean and how to spell it.
ओके डिक्शनरी मीन्स वॉट नाउ नाउ बुक इन विच वर्ड आर लिस्टेड इन अल्फाबेटिकल ऑर्डर फ्रॉम ए टू जेड ओके नेम्स नाउन्स असतात ते काय केलेले असतात अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार ए टू झेड त्याची काय केलेली असते मांडणी केलेली असते ओके यू लुक अप अ वर्ड इन अ डिक्शनरी टू फाइंड आउट व्हॉट इज द मीन्स अँड हाऊ टू स्पेल त्या वर्डचा अर्थ काय आहे किंवा त्याचं प्रोनन्सिएशन काय आहे स्पेल कसे केले जातात हे आपण डिक्शनरीमध्ये पाहू शकतो सी डिक्शनरी प्लुरल डिक्शनरी अ बुक दॅट गिव्ज अ लिस्ट ऑफ वर्ड इन अल्फाबेटिकल ऑर्डर अँड एक्सप्लेन्स देअर मीनिंग इन द सेम लँग्वेज ऑर अदर लँग्वेज अ बुक दॅट गिव्ज अ लिस्ट ऑफ वर्ड इन अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे असं बुक की अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार त्याच्यामध्ये काय केले जातात मिनिंगचं वर्डचे मिनिंग एक्सप्लेन केले जातात किंवा सांगितलं जातं इन द सेम लँग्वेज ऑर अनदर लँग्वेज अ बुक दॅट एक्सप्लेन्स वर्ड यूज्ड इन अ सब्जेक्ट अ बुक दॅट एक्सप्लेन्स वर्ड यूज्ड इन अ सब्जेक्ट आता पहा असं बुक की त्याच्यामध्ये काय केले जातात वर्ड्स एक्सप्लेन केले जातात त्यांनाच आपण काय म्हणतो डिक्शनरी डिक्शनरी मीन्स व्हॉट शब्दाचे अर्थ उच्चार वापर याबद्दल माहिती देणारे पुस्तक किंवा शब्दकोश म्हणतो किंवा कोश असं आपण म्हणतो Now listen, thus we see that a dictionary show us many things. Thus we see that a dictionary show us many things. Now see the things. Words in a dictionary are usually arranged in alphabetical order. In dictionary, the words are usually arranged in alphabetical order. Words काय केले जातात alphabetical order नुसार arrange केले जातात. अ डिक्शनरी टेल अस व्हॉट अ वर्ड्स मीन डिक्शनरी सांगते की वर्ड्स म्हणजे वर्ड्स काय आहे तो अ डिक्शनरी शो अस हाऊ अ वर्ड इज स्पेल्ड पहा डिक्शनरी काय सांगते तो वर्डचं प्रोनन्सिएशन कसं करायचं कसं बोलायचं अ डिक्शनरी टेल अस हाऊ अ वर्ड इज प्रोनाउन्स्ड आता पहा उच्चार कसा करायचा त्या वर्डचा उच्चार कसा करायचा हे सांगायचं काम कोण करतं डिक्शनरी A dictionary show us the different form of the same word, for example, rose, roses, go, going, went, gone, etc. आता पहा सारख्या different form of the same word. A dictionary show us the different form of the same word. डिफरंट फॉर्मचे सेम वर्ड्स आहेत फॉर एक्झाम्पल इथं दिले पहा रोज रोजेस गो गोईंग वेंट गॉन एक्सेट्रा अशा पद्धतीचे शब्द दाखवण्याचा किंवा सांगण्याचा काय करते ती प्रयत्न करते अ डिक्शनरी टेल अस विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल हाऊ अ वर्ड इज यूज्ड ओके डिक्शनरी काय सांगते तो वर्ड कशा पद्धतीने वापरावा याची माहिती देते अ डिक्शनरी लिस्ट मेनी अदर वर्ड्स फ्रेजेस रिलेटेड टू दॅट वर्ड डिक्शनरीमध्ये अनेक वर्ड्स म्हणजे वर्डची लिस्ट असते किंवा फ्रेजेस असतात त्याला रिलेटेड असे फ्रेजेस वर्ड्स दिले जातात अ डिक्शनरी पॉइंट्स आउट द डिफरंट मिनिंग ऑफ वर्ड विच हॅव द सेम स्पेलिंग आता पहा डिफरंट मिनिंग्स असतात त्या वर्डचे परंतु त्या वर्डचे सेम काय असतात स्पेलिंग असतात परंतु अर्थ मात्र वेगळे असतात असे सांगायचं त्याचा अर्थ सांगायचं काम कोण करतं डिक्शनरी सी अ डिक्शनरी ऑल्सो टेल अस ग्रॅमॅटिकल क्लास टू विच वर्ड्स बिलॉंग आता पहा ग्रॅमॅटिकल क्लास सांगायचं काम कोण करतं डिक्शनरी करते अ डिक्शनरी ऑल्सो टेल अस द ग्रॅमॅटिकली क्लास टू वॉच अ वर्ड्स बिलॉंग त्या वर्डशी बिलॉंग्स असणारे ग्रॅमॅटिकल क्लास सांगायचं काम कोण करते डिक्शनरी करते You will learn about these classes of word when you are a little older. You will learn about these classes of word when you are a little older. जेव्हा तुम्ही लहान असाल तेव्हा You will learn about these classes of words when you are a little older that time. A dictionary tells us a grammatic class to which a word belongs. Now listen, all dictionaries, however, are not the same depending on who is going to use the dictionary. The information in it is arranged and presented in different ways.
Do you know that there are the different types of dictionary? Let us look at a few of them. Now listen, a dictionary, however, are not the same. All the dictionaries are not same depending on who is going to use the dictionary. Now listen, depending on who is going to use the dictionary, the information it is arranged and presented in different ways. पहा जे डिक्शनरी यूज करतात त्यांना माहिती असते की त्यातली इन्फॉर्मेशन म्हणा किंवा प्रेझेंटेशन किंवा डिफरंट वेज हे वेगवेगळ्या पद्धतीने काय केलेले असतात मांडलेले असतात. डू यू नो दॅट देअर आर द डिफरंट टाईप्स ऑफ डिक्शनरी. तुम्हाला माहिती आहे का अनेक पद्धतीच्या काय आहेत डिक्शनरी आहेत त्या आपण पाहणार आहोत. चिल्ड्रन्स डिक्शनरी, चिल्ड्रन्स डिक्शनरी, लहान मुलांची डिक्शनरी पहा. सम डिक्शनरीज आर डिझाईन्ड स्पेशली फॉर चिल्ड्रन. दे इन्क्लूड ओनली अ फ्यू थाउजंड वर्ड बट देअर आर मेनी पिक्चर्स अँड डायग्राम्स इन चिल्ड्रन डिक्शनरीज. पहा चिल्ड्रन डिक्शनरीमध्ये अनेक डिझाईन्स वगैरे करून काय केलेले असतात, थोडेसेच थाउजंड्स वर्ड्स असतात, परंतु त्या त्या वर्ड पुढे काय असतं पिक्चर किंवा डायग्राम हा केलेला असतो, का तर मुलांना ते समजावेत म्हणून वर्ड्स. देअर मे ऑल्सो बी वर्ड गेम्स पजल्स अँड जोक बेस्ड ऑन द मिनिंग ऑर यूज ऑफ वर्ड्स. आता पहा त्या वर्ड्सची गेम्स किंवा पजल्स किंवा जोक हे काय केले जातात त्या वर्डच्या पुढे दाखवले जातात किंवा यूज केले जातात. चिल्ड्रन डिक्शनरीमध्ये काय केले जातं जे वर्ड्स आहेत त्याच्या पुढे काय केलं जातं डिझाईन किंवा डायग्राम हा काय केला जातो ड्रॉ केला जातो आणि त्याच्यापुढे वर्ड्स गेम्स किंवा पजल्स किंवा जोक जर असतील तर ते काय केले जातात दाखवले जातात वर्ड पुढे. देन सी देन प्रोनाउन्सिंग डिक्शनरीज. आता प्रोनाउन्सिंग डिक्शनरी उच्चार कसा करायचा पहा. सम डिक्शनरीज प्रोव्हाइड ओनली द प्रोनाउन्सिएशन ऑफ वर्ड. सम डिक्शनरी प्रोवाइड ओनली द प्रोनाउन्सिएशन ऑफ वर्ड इट इज शोन विथ द हेल्प ऑफ स्पेशल सिम्बॉल्स. आता त्याच्यासाठी काय केला जातो स्पेशल असं सिम्बॉल्स दाखवला जातो. पहा प्रोनाउन्सिएशन डिक्शनरीमध्ये काय केलं जातं इट इज शोन विथ द हेल्प ऑफ स्पेशल सिम्बॉल्स. स्पेशल असा काय केला जातो सिम्बॉल दाखवला जातो. डिक्शनरी ऑफ सिनॉनिम्स, डिक्शनरी ऑफ सिनॉनिम्स समानार्थी शब्द दाखवले जातात. पहा सम डिक्शनरी गिव लिस्ट ऑफ सिनॉनिम्स वर्ड विच हॅव अ सिमिलर मिनिंग. आता काय काय डिक्शनरीमध्ये सिनॉनिम्स वगैरे दाखवले जातात किंवा सिमिलर मिनिंग्स वगैरे दाखवल्या जातात. दे मे ऑल्सो इन्क्लूड अँटोनिम ऑर ऑपोजिट. आणि ते कोणाशी इन्क्लुडेड असतात विरुद्धार्थी शब्द. अँटोनिम मीन्स वॉट विरुद्धार्थी शब्द किंवा ऑपोजिट. ऑपोजिट मीन्स विरुद्धार्थी. म्हणजे सिनॉनिम्स वर्ड्स हे काय केले जातात इन्क्लुडेड दाखवले जातात कोणाशी अँटोनिम्स ऑर ऑपोजिट वर्ड्सशी. अशा पद्धतीच्या ही काय असतात डिक्शनरी असतात. नाव लिसन सी देन व्हिज्युअल डिक्शनरीज. व्हिज्युअल डिक्शनरी मीन्स व्हॉट. सम डिक्शनरीज कंटेन्स ओनली व्हिज्युअल ऑर पिक्चर. दे डू नॉट हॅव टू एक्सप्लेन द मिनिंग इन वर्ड. ॲज द व्हिज्युअल स्पीक फॉर देमसेल्फ द व्हिज्युअल मे बी इन द फॉर्म ऑफ फोटोग्राफ्स डायग्राम्स ऑर हँड ड्रॉन पिक्चर. दे आर लेबल्ड सी द सिम्पल व्हिज्युअल आर सिम्पल व्हिज्युअल गिवन अलॉंग साईड. इन द सेम वे इवन कॉम्प्लिकेटेड मशीन्स ऑर सिस्टीम आर मेड सिम्पल इन अ व्हिज्युअल डिक्शनरी. नाव लिसन इन द व्हिज्युअल डिक्शनरी सम डिक्शनरी कंटेन्स ओनली व्हिज्युअल्स ऑर पिक्चर्स. नाव लिसन हियर इज द डायग्राम. सम डिक्शनरी डिक्शनरीज कंटेन्स ओनली व्हिज्युअल ऑर पिक्चर्स. काय काय डिक्शनरीमध्ये काय केले जातात पिक्चर्स वगैरे दाखवले जातात. दे डू नॉट हॅव एक्सप्लेन द मिनिंग इन वर्ड. ते काय करतात एक्सप्लेन करत नाहीत वर्डचे मिनिंग एक्सप्लेन करत नाहीत. ॲज व्हिज्युअल स्पीक फॉर देम सेल्फ द व्हिज्युअल मे बी इन द फॉर्म ऑफ फोटोग्राफ्स डायग्राम ऑर हँड ड्रॉन पिक्चर. पिक्चर्स वगैरे दाखवलं जातं. फॉर एक्झाम्पल सी हियर. नाव लिसन हियर इज द व्हिज्युअल डिक्शनरीज.
here is the Fuse World Dictionaries. Now here is the diagram. See, here is the diagram. In the Fuse World Dictionary, speak from themselves. The Fuse World may be in the form of photographs, diagram, or hand drawn picture. Here is the hand drawn picture. They all are labeled. See the simple Fuse World given alongside. In the same way, even complicated machines or system are made in simple in a Fuse World Dictionary. आता पहा machines complicated एकादे machine वगैरह असेल तर त्याचं सुद्धा काय केलं जातं पिक्चर्स वगैरह ड्रॉन करून वगैरह काय केलं जातं त्याचे मीनिंग्स वगैरह सांगितले जातात. नाउ लिसन, हियर इज द पिक्चर. हियर इज द पिक्चर ऑफ प्लांट्स एंड हियर इज द नेम्स रूट फ्रूट स्टेम फ्लावर लीव्स एंड बड. ओके, देयर इज द Fuse World इन मीनिंग ऑफ देन व्हिच डिक्शनरी Fuse World डिक्शनरीज. Now listen, see then, encyclopedic dictionaries. Last, see, encyclopedic dictionary. Encyclopedies are book that give a lot of information on a great number of topics. Now listen, encyclopedic are books that give a lot of information on a great number of topics. आता पहा encyclopedic books मध्ये काय केले जातं अनेक गोष्टीचं काय केलं जातं इन्फॉर्मेशन वगैरे त्या टॉपिकचं दिलं जातं. अनसायक्लोपेडिक डिक्शनरी टू गिव अ लॉट ऑफ मोर इन्फॉर्मेशन अबाउट मोस्ट ऑफ द वर्ड दे कंटेन. अनसायक्लोपेडिक डिक्शनरी टू गिव अ लॉट ऑफ मोर इन्फॉर्मेशन अबाउट मोस्ट ऑफ द वर्ड दे कंटेन. दीज डिक्शनरीज आर यूजली क्वाइट थिक अँड कंटेन मेनी मोर वर्ड दॅन द स्मॉलर ऑर्डनरी डिक्शनरी. दीज डिक्शनरीज आर यूजली क्वाइट थिक अँड कंटेन मेनी अदर वर्ड्स दॅन द स्मॉलर ऑर्डनरी डिक्शनरीज. दीज डिक्शनरीज आर यूजली क्वाइट थिक अँड कंटेन मेनी मोर वर्ड्स दॅन द स्मॉलर ऑर्डनरी डिक्शनरीज. इन्सायक्लोपेडिक डिक्शनरीज सी. देन सी, computers and the internet have brought with them online dictionary. computer ani internet varti kay dakavle jate online dictionary dakavle jate. they are very easy to use. they are very easy to use. you just type the word you want to look up and initially you are shown its meaning. काय करायचं तिथे फक्त टाईप करायचं वर्ड आपल्याला आपोआप काय येतं त्या वर्डचं मिनिंग येतं. यू कॅन इवन लिसन टू द प्रॉपर प्रोनन्सिएशन ऑफ वर्ड. अ प्रिंटेड डिक्शनरी कॅनॉट डू धिस. इवन आपण प्रोनन्सिएशन जरी त्या वर्डचं केलं तर आपल्याला त्याचं मिनिंग समजतं. देन देअर आर द सम डिक्शनरी दॅट शो हाऊ अ वर्ड वॉज यूज्ड हंड्रेड्स ऑफ इयर अगो. पहा, अशी ही डिक्शनरी आहे की ते आपल्याला शिकवते की हजारो शंभरो वर्षापूर्वी आपण ते वर्ड्स कसे यूज केले होते. हाऊ इट्स यूज फॉर मीनिंग ऑर स्पेलिंग. आपण त्याचं वर्डचं मीनिंग आणि स्पेलिंग कशा पद्धतीने वापरलं होतं. चेंज ओव्हर द इयर्स अँड हाऊ इट इज यूज टुडे. आणि कसा कसा चेंज होत गेला आहे. शंभरो वर्षापूर्वी आपण त्या वर्डचं प्रोनन्सिएशन कसं होतं, कसं स्पेलिंग आपण ते बोलत होतो आणि कसं चेंजेस होत गेलेले आहेत अशा ही काय आहेत आणि आत्ता सध्या आपण त्या वर्डचं प्रोनन्सिएशन कशा पद्धतीने करतो हे सांगणाऱ्या डिक्शनरीजसुद्धा आहेत. अ डिक्शनरी इज अ मस्ट फॉर अ स्टुडंट. यू कॅन बीइंग विथ सिम्पल ॲट्रॅक्टिव्ह डिक्शनरीज अँड देन लर्न टू यूज द मोअर डिफिकल्ट वन्स लॅटर. सो द नेक्स्ट टाईम यू कम अक्रॉस अ डिफिकल्ट वर्ड डोंट फ्रीट. जस्ट लुक इट अप इन अ डिक्शनरी. अ डिक्शनरी इज मस्ट फॉर अ स्टुडंट. डिक्शनरी ही स्टुडंटसाठी काय आहे, खूप महत्त्वाची आहे. पहा, यू कॅन बीइंग विथ सिम्पल ॲट्रॅक्टिव्ह डिक्शनरीज अँड देन लर्न टू यूज द मोअर डिफिकल्ट वन्स लॅटर. आता पहा, यू कॅन बीइंग विथ सिम्पल ॲट्रॅक्टिव्ह डिक्शनरीज अँड देन लर्न टू यूज द मोअर डिफिकल्ट वन्स लॅटर. तर तुम्ही काय करा, सिम्पल ॲट्रॅक्टिव्ह अशी डिक्शनरी यूज करा आणि वर्डचे मीनिंग पहा. सो द नेक्स्ट टाईम यू कॅन कम अक्रॉस अ डिफिकल्ट वर्ड डोंट फ्रीट. तेव्हा काय होईल, आपल्याला एखादा डिफिकल्ट वर्ड आला तर नाराज व्हायचं काही काम नाही आहे.
जस्ट लुक इट अप इन अ डिक्शनरी. तर आपण कशामध्ये पाहायचंय ते डिक्शनरीमध्ये पाहायचंय. यू कॅन मेक युअर ओन डिक्शनरी, राईट द मिनिंग अँड अदर इन्फॉर्मेशन अबाउट द वर्ड्स. पहा तुम्ही सुद्धा काय करू शकता, एक डिक्शनरी तयार करू शकता. जे जे वर्ड्स आपल्या कानावरती पडतील किंवा वाचाल वगैरे त्याचे काय करायचे मीनिंग्स वगैरे अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार काय करायचे डिक्शनरी तयार करू शकता किंवा इन्फॉर्मेशन राईट करू शकता. अबाउट द वर्ड यू प्लॅन टू इन्क्लूड इन डिक्शनरी ऑन कार्ड्स ऑफ द सेम साईज. यूज अ सेपरेट कार्ड फॉर ईच वर्ड. अरेंज द कार्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. युअर डिक्शनरी इज रेडी. पहा अरेंज द कार्ड इन अल्फाबेटिकल ऑर्डर. त्या कार्ड्सवरती काय करेल किंवा कार्डचा सुद्धा तुम्ही काय करू शकता, यूज करू शकता डिक्शनरी तयार करण्यासाठी. आणि त्या कार्डवरती काय करायचं अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार काय करायचे वर्ड्स राईट करायचे. युअर डिक्शनरी इज रेडी. त्या अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार वर्ड्स राईट करून त्याचे मिनिंग्स वगैरे राईट करायचे, तेव्हा तुमची काय होईल डिक्शनरी तयार होईल. मोर ओव्हर यू कॅन ॲड न्यू वर्ड्स टू धीस डिक्शनरी वेन एव्हर यू लाईक. जसजसं तुम्हाला एखादी शब्द आवडतील, जसजसे शब्द तुमच्या कानावरती पडतील, त्या वर्ड्स तिथे तुम्ही काय करा अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार राईट करत जावा आणि त्याचं मिनिंग राईट करा. अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता डिक्शनरी तयार करू शकता. ओके, डू यू अंडरस्टँड नो दिस लेसन. देन विच इन द वर्ल्ड ऑफ डिक्शनरी देर आर द मेनी डिक्शनरीज अँड हाऊ टू वी यूज दिस टाईप्स ऑफ डिक्शनरी वी लर्न फ्रॉम दिस लेसन्स नो देन विच लेसन इन द वर्ल्ड ऑफ डिक्शनरी. आय थिंक यू अंडरस्टँड इट. थँक्यू.